निराशार आकाशाच्या सोबतीने सुरू झालेला हा प्रवास वाघबीलमध्ये विश्रांती घेऊन पन्हाळ्याच्या चेकपोस्टवर काही क्षणांसाठी थांबला. मित्रांनो, आम्ही आत्ताच पोचलोय. पाठीमागे तुम्ही हा बोर्ड पाहू शकता. इथे गव्याचा फोटो आहे, यामध्ये म्हणजे इथे आसपासच गवे दिसतात असं म्हणतात, पण बघूया आपल्याला दिसतात का. चेकपोस्ट पासून वरती पाहिल्यावर दिसला तो पावनगड. मी आता कच्च्या वाटेने वरती निघालोय. हा एकच रस्ता आहे आणि याच कच्च्या रस्त्याने वरती जायला लागतं. इथून टू व्हीलर तसेच फोर व्हीलर सुद्धा वरती जातात. मी कच्च्या वाटेने आता वरती आलोय. तुम्ही माझ्या पाठीमागे हा बोर्ड पाहू शकता. हा रोड जातोय तो पन्हाळ्याला जातोय आणि त्याचबरोबर हा पाठीमागचा जो रोड आहे, हा पाठीमागचा रोड पावनगडला जातो. तर आता याच रोडने मी वरती चाललोय. पावनगडला कसं यायचं याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर त्यासाठी तुम्हाला कोल्हापुरातून पन्हाळा गाडी पकडावी लागेल. शिवाय तुम्ही तेथून कोल्हापुरातून वाघबीळला सुद्धा उतरू शकता. वाघबीळसाठीचं तिकीट जवळपास 25 रुपये आहे आणि त्यानंतर वाघबीळातून प्रायव्हेट गाडीने 10 रुपयामध्ये तुम्ही पावनगडवरती येऊ शकता. असे जवळपास यायचे 35 आणि जायचे 35, 70 रुपये खर्च आहे. शिवाय तुम्ही वैयक्तिक सुद्धा येऊ शकता, कारण इथे याच वाटेने टू व्हीलर आणि फोर व्हीलर सुद्धा जातात. कच्ची वाट, आजूबाजूला झाडी, हा अनुभव काही वेगळाच होता. जागोजागी लावलेले फलक व समोरचं हे दृश्य डोळ्यामध्ये साठवत आमचा प्रवास सुरूच होता. आपण आता महादरवाजाच्या वाटेवर आहोत. महादरवाजाला जाणाऱ्या पायऱ्यांची अवशेष देखील आपण इथे दगड पुरातन कार्य आपण बघू शकतो. पूर्वीची तिथे बागाशहराने उजव्या साईडला आपण 2 बुरुज पाहू शकता. या बुरुजांची नाव जय आणि बिरू आहेत. या बुरुजांची नावं ठेवण्याचं मेन कारण म्हणजे श्रीकृष्णाच्या वाड्याचे जे द्वारपारूप आहेत, जय आणि बिरू, त्यांच्या अनुषंगाने जय आणि बिरू ही अशी नावं ठेवण्यात आले. दगडाची तटबंदी अजून शिवकाली आहे तशी आहे, ढासळलेली नाही आपण बघू शकता. पण डाव्या साईडची तटबंदी ही झाडांमुळे वाटलेली आहे, तरी पडलेली नाही. वरती अतिक्रमणाचा भाग आपण बघू शकता. गडावरती जाण्यासाठी या महादरवाजा पायऱ्याचे होत्या आणि त्याचे अवशेष आज विकलेले आहेत. शिवकालीन पायऱ्या देखील आपण इथं बघू शकतोय. महादरवाजाच्या जवळचा हा निसर्ग मनाला एक वेगळाच आनंद देत होता. मुख्य दरवाजाच्या वाटेने आम्ही आता वरती चाललो आहे आणि इथे पाठीमागे जंगल आहे. या जंगलातून वर आल्यानंतर या वाटेने वरती जायला लागतं. पण ह्या जंगलामध्ये पाठीमागे इथे वाघ आहे असं म्हणतात, बऱ्याच जणांना दिसला आहे असं म्हणतात. आणि त्याचबरोबर वाटे तिथेच एक पाण्याचा स्रोत आहे. फोन फोन टाकला आदल्या गुरुला फोन भिंतीवरचं हे नक्षीकाम भिंतीला शोभा आणत होतं. त्या गुहेमध्ये आपले मार्कंडेय ऋषी यांनी पूर्वी तपश्चर्या केली आहे. त्या समोर एक गुप्त रस्ता आहे, तो विशाळगडापर्यंत जातात अशी माहिती आहे. अद्याप ही पूर्ण शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार उघडकीस आलेली नाही, पण आपल्या मार्कंडेय ऋषींनी खालच्या गुहेमध्ये तपश्चर्या केलेली होती. गडाच्या तटबंदीवर गेल्यावर पुन्हा एकदा आकर्षित केलं ते निसर्गाने. काय नेमकं काय माहिती दगडावरती नंतर पाडलेलं तर काय समजना नेमकं कसं. ज्योतिबाच्या दिशेला असणाऱ्या बुर्जाकडे गेल्यावर दिसला तो दिमागात फडकणारा भगवा. असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज या बुर्जावरून ज्योतिबाचे दर्शन घ्यायचे. हा किल्ल्याचा शेवटचा बुरुज आहे. आपण बघू शकता इथे भगवा ध्वज उभा केलेला आहे. ह्या बुर्जाचं वैशिष्ट्य म्हणजे हे दोन बुरुज आहेत. ज्यावेळी पन्हाळा वेढत होता त्यावेळी पावनगड देखील वेढत होता. आणि पावनगडाचं वैशिष्ट्य म्हणजे पावनगडाला अशी व्याख्या दिलेली आहे, जर छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळा किल्ला असतील तर पावनगड हा वीर शिवा काशीद यांच्या नावाने ओळखला जातो. त्या बुर्जाला एक बुर्ज आहे, ज्यावेळी त्यांनी मारा करायचा त्यावेळी आधी खालच्या बुर्जावर मारा व्हायचा आणि जर खालचा बुरुज पडला त्यावेळी वरचा बुरुज हा दर दाखल राहायचा. आणि त्या पावनगडाची निर्मिती महाराजांनी अशा दृष्टिकोनातून केली होती. चारी बाजूचा आपण परिसर बघितला तरी चारी बाजून दिसणारा किल्ला समोर म्हणजे पन्हाळा होता. आणि परकीयांची पन्हाळ्यावर होणारे आक्रमण रोखण्यासाठी हा पावनगड किल्ला आहे. जरी आता चारी बाजून बघितलं तरी पन्हाळ्याच्या ऐवजी गणिमाला पावनगड किल्ला आधी दिसायचा आणि गणिमाला वाटायचं की पावनगड हाच पन्हाळा आहे. त्यामुळे त्यावेळी जेवढे पन्हाळगडावर हल्ले झाले नाहीत तेवढे पन्हाळगडावर हल्ले झालेले आहेत. त्यामुळे पन्हाळगडाचे अवशेष नामशेष झालेले आपण पावनगडाचे अवशेष आपल्याला इथे बघायला मिळते. बुर्जावरून खाली पाहिले तर तोच निसर्ग त्याच्या वेगवेगळ्या छटा दाखवत होता. स्थापत्यकलेचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे गडावरचं हे महादेवाचं मंदिर व त्याच्या आजूबाजूच्या वास्तू. निसर्गाच्या सानिध्यात बसून जेवण करण्यात जे सुख आहे ते इतर कशातच नसावं असं मला वाटतं. हा आहे चंद्रसूर्य बुरुज, यावरती चंद्र व सूर्य आहेत. तर हा आहे यशवंत बुरुज. उत्तरेकडे जाताना वाटेतच लागते ती तुपाची विहीर व आयताकृती कमानी विहीर. पूर्वीच्या काळी याच तुपाच्या विहिरीमध्ये तूप ठेवलं जायचं की जे नंतर युद्धामध्ये जखमी झालेल्या मावळ्यांच्या जखमांवरती लावलं जायचं की जेणेकरून त्या जखमा भरून येण्यामध्ये मदत व्हायची. याखेरीज गडावर महादेवाच्या मंदिराशिवाय महालक्ष्मी मंदिर, नरसिंह मंदिर व हनुमानाचे मंदिर देखील आहे.